नमस्कार, आज आपण पुरणपोळी कशी करणार ते बघायचं आहे। त्या पुरणपोळी करण्यासाठी लागणारे साहित्य, चणा डाळ 1/2 किलो, गूळ 1/2 किलो, गव्हाचे पीठ 2 वाटी, मैदा 2 वाटी, तूप 1 वाटी, तेल 1/2 वाटी, वेलची, सुंठ पावडर आणि मीठ स्वादानुसार। सर्वात प्रथम डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्या। गॅसवर कुकर ठेवून त्यात 1 लिटर पाणी गरम करा। पाणी उकळले की त्याच्यावर धुतलेली डाळ घालून साधारण 1/2 तास शिजवून घ्या। आता ही डाळ शिजवण्यासाठी आपण कुकरच्या झाकणाऐवजी साधं झाकण ठेवून डाळ शिजवायची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाळ खूप वेळही शिजवायची नाही आपल्याला। ही बघा, ही पुरणासाठी डाळ अशी छान शिजवून घ्यायची कुकरमध्ये। कुकरचं झाकण न लावता शिजवून घ्यायचं, म्हणजे हे पाणी जे उरतं आहे ना त्याचं आपल्याला छान आमटे करायला मिळेल। तर ही बघा, ही डाळ आता शिजत आलेली, बऱ्यापैकी शिजली आहे। 1-5 मिनटं आपण अजून असं ठेवूया, डाळ अशी थोडीशी दाबून बघूया, शिजली आहे छान। त्याच्यानंतर हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान पुरण करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ते दाखवतेच मी तुम्हाला। 1-5 मिनटं थांबूया आपण, 5 मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाणी काढून। आता पहा, या छोट्या टोपामध्ये मी असं याच्यावर चाळण ठेवणार आणि शिजवून घेतलेली डाळ अशी मितळून घेणार। जे पाणी उरले याचे आपल्याला आमटे करायचे। पुरण करण्यासाठी आता एका पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घालून डाळ परतण्यासाठी घेऊयात। त्यात गूळ, सुंठपूड, वेलची पावडर घालून 10 मिनिटांपर्यंत ही डाळ परतून घेऊयात। परतलेली डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून पुरण बारीक करून घेऊयात। हे बघा, मगाशी आता आपण जी डाळ पुरण करून घेतलेलं होतं